ज्ञानेश्वरी प्रत्येक ओवीचा मराठीत अर्थ याचे सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी आपला एखादा अध्याय किंवा एखादा व्हिडिओ पाहायचा राहिला असल्यास आपण प्लेलिस्ट उघडून सर्व व्हिडिओज पाहू शकता. तसेच येणारे सर्व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राइब करू शकता. ज्ञानेश्वरीचे सर्व व्हिडिओज आपण जास्तीत जास्त शेअर करावेत, जेणेकरून सर्व लोकांना ज्ञानेश्वरी श्रवणाचा आनंद घेता येईल. अध्याय 13 प्रकृती पुरुष विवेक योग भाग 10. मागील भागात आपण सदाचरणी मनुष्य गुरुभक्ती कशा प्रकारे करतो हे अनेक उदाहरणांनी समजावून घेतले. गुरु हेच क्षेत्र, गुरु हीच देवता, गुरुच माता, गुरुच पिता. ज्याला गुरु सेवे वाचून अन्य मार्ग माहीत नाही, गुरुचे दार हेच ज्याचे सर्वस्व, आणि गुरुच्या सेवकांना सख्या भावाप्रमाणे तो प्रेमाने वागवतो. त्याच्या मुखात गुरुनामाचा मंत्र निरंतर राहतो आणि गुरुच्या आज्ञेशिवाय कोणतेही दुसरे शास्त्र तो जाणत नाही. गुरुचरणांचा स्पर्श झालेले पाणी त्रैलोक्यातील सर्वश्रेष्ठ तीर्थ तो मानतो. आणि श्री गुरु चालत असताना मागे उडणाऱ्या धुळीतील रजकणांना तो गुरुभक्त मोक्षसुख देण्याच्या योग्यतेचे समजतो. ओवी क्रमांक 451. हे असो सांगो किती नाही पारू गुरुभक्ती, परिगा उत्क्रांत मती कारण हे. जया ये भक्तीची चाड, जया ये विषयीचे कोड, जो हे सेवे वाचुनी गोड नमनी काही. तो तत्वज्ञानाचा ठाओ ज्ञाना तेनेची आओ, हे असो तो देव ज्ञान भक्तू. हे जाणपा साचो कारे तेथ ज्ञान उघडेनी द्वारे, नांदत असे जगापुरे या रीती. जिये गुरु सेवे विखी माझा जीव अभिलाखी, म्हणून सोय चुकी बोली केली. आता हे पुरे किती वर्णन करणार, त्याच्या गुरुभक्तीला अंतच नाही. या विषयाचा विस्तार होण्यास माझ्या ठिकाणची गुरुभक्तीच कारण झाली आहे. गुरुभक्ती हेच ध्येय, तिचेच कौतुक, जो या सेवेशिवाय अन्य काहीही गोड मानत नाही. तो पुरुष तत्वज्ञानाचा आधार आहे, त्याच्यामुळे ज्ञान आकाराला येते. इतकेच नव्हे तर ज्ञानी भक्त प्रत्यक्ष देवच होय. खरोखर त्या भक्ताच्या ठिकाणी ज्ञान मुक्तद्वाराने राहते आणि ते इतके असते की सर्व जगाला पुरून उरते. हे अगदी सत्य समज. या गुरुसेवेविषयी माझ्या अंतःकरणात उत्कट इच्छा आहे, म्हणून मर्यादा सोडून मी गुरुभक्तीचे व्याख्यान केले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एरवी असता हाती खुळा, भजना वधाणी आंधळा, परिचर्ये लागी पांगुळा पासूणी मंदू. गुरु वर्णनी मुका आळशी पोशिजे फुका, परिमणी आथी निका सानुरागू. तेने चिपै कारणे हे स्थळ पोखणे, पडले मज म्हणे ज्ञान देओ. परितो बोलू उपसहावा आणि बोळगे अवसरू देयावा, आता म्हणेन जी बरवा ग्रंथार्थुची. परिसा परिसा श्रीकृष्णू, जो भूतभार सहिष्णू, तो बोलतसे विष्णू पार्थू एके. नाही तर मी गुरुसेवेविषयी हात असून थोटा आणि भजन मार्गाविषयी आंधळा, पाय असून सेवेमध्ये पांगळा आहे. गुरुवर्णनाच्या कामी मुका आणि फुकट खाणारा आळशी, पण माझ्या मनात खरेखुरे गुरुप्रेम आहे, त्यांच्या सेवेची आवड आहे. याच कारणामुळे मला या पदाचे विस्तृत वर्णन करणे भाग पडले असे ज्ञानदेव म्हणतात. पण या माझ्या बोलण्याची क्षमा करून मला सेवा करण्याची संधी द्यावी. पुढे ग्रंथाचा अर्थच चांगल्या रीतीने सांगेन. ऐका, सर्व प्राणी मात्राचा भार सहन करणारे श्री विष्णू
जो भगवान श्रीकृष्ण बोलत आहे आणि अर्जुन ऐकत आहे। म्हणे शुचित्वगा ऐसे जयापाशी दिसे आंग मन जैसे कापुराचे का रत्नाचे दळवाडे तैसे सबाई चोखडे आत बाहेरी एके पाडे सूर्यु जैसा बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला इही दोही परियाला पाखाळा एका मृत्तिका आणि जळे बाह्य येणे मळे निर्मळू होय बोले वेदाचेनी भलतेत बुद्धी बळी रजे आरिसा उजळी सौंदणी फेडी थिगळी वस्त्रांचिया किंबहुना या परी बाह्य चोख अवधारी आणि ज्ञान दीपू अंतरी म्हणोणी शुद्ध एरवी तरी पांडू सुता आत शुद्ध नसता बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा। देव म्हणतात कापूर जसा अंतर्बाह्य स्वच्छ असतो त्याप्रमाणे त्याचे शरीर आणि मन शुद्ध असते। अर्जुना असे त्याचे शुचित्व असते। रत्न अंतर्बाह्य चोख सूर्य आत बाहेर एकसारखा प्रकाशमय असतो तसा जो सेवेने बाहेर शुद्ध होऊन अंतरी मन ज्ञानाने शुद्ध झाले आहे असा तो दोन्ही बाजूंनी शुद्ध झाला। वेदाच्या मंत्रोच्चाराने माती आणि पाणी अंगाला लावली असता बाह्य शरीर निर्मळ होते। वेदाच्या सामर्थ्याने शुद्ध होणारी बुद्धी बलवान असते। जसे मलिन झालेल्या आरशाला मातीने स्वच्छ केले जाते किंवा परिसाच्या भट्टीच्या पाण्यात कपड्याचे डाग धुतले जातात आणि ते स्वच्छ होतात त्याप्रमाणे गुरुसेवा बाह्य शरीराची शुद्धी करते आणि अंतरंगात ज्ञानाचा प्रकाश असतो म्हणून तेही शुद्ध होते। नाहीतर अर्जुना अंतरंग शुद्ध नसताना केवळ कर्म करून बाह्य शुद्धी करणे ही विटंबनाच आहे। मृत जैसा शृंगारिला गाढव तीर्थी न्हानिला कडू दुधिया माखिला गुळे जैसा वोस गृही तोरण बांधिले का उपवासी अण्णे लिंपिले कुंकुम सेंदूर केले कांतहिने कळसढिमाचे पोकळ जळोवरील ते झळाळ काय करू चित्री व फळ आतुषेन प्रेताला अलंकार घालून सजविले गाढवाला तीर्थात स्नान घातले किंवा कडू भोपळा गुळाने लेपावा ओसाड घराला जसे तोरण बांधले किंवा उपाशी माणसाच्या अंगाला बाहेरून अन्न चोपडले विधवेने कुंकू अथवा शेंदूर भाळी लावला आतून पोकळ असलेल्या कळसाला सोन्याचा मुलामा दिला तर त्याच काकीचा काय उपयोग शेणाला फळांचा आकार देऊन केलेली चित्रे रंगवली तर आत शेणच असते। तैसे कर्मवरी चिलेकणा न सरे थोर मोले कुणा नभे मदिरेचा घडा पवित्र गंगे म्हणोणी अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभेल स्वभावे वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे कि जोडे या लागी बाह्य विभागू कर्मे धुतला चांगू आणि ज्ञाने फेडिला वंगू अंतरीचा ते तर अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक जाहले किंबहुना उरले शुचित्वची म्हणून सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत ते स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे। तसेच वरपांगी कर्म करणे आहे। नकली पदार्थांना चांगली किंमत कशी येईल। दारूने भरलेला घडा गंगेत अथवा गंगाजल शिंपडून पवित्र होत नसतो म्हणून अंतःकरणात ज्ञानाचा उदय झाल्यावर बाह्य शुद्धी सहज होते परंतु बाह्य कर्माने ज्ञान प्राप्ती होते असे कधी होईल का। याकरिता अर्जुना बाह्य शुद्धी कर्माने चांगली होते आणि अंतःकरण ज्ञानाने निष्कलंक होते त्यामुळे अंतर्बाह्य हा भेद नाहीसा होऊन सारखाच निर्मलपणा येतो आणि त्याच्या अंगी केवळ शुचित्वच उरते। मग स्फटिकाच्या घरातील दिवे जसे बाहेर स्पष्टपणे दिसतात तसे जीवाच्या अंतःकरणातील शुद्ध भाव इंद्रियांद्वारे बाहेर स्पष्ट दिसू लागतात। विकल्प जेने जेने उपजे
नाथिली विकृती निपजे अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती ते आईके देखे अथवा भेटे परिमणी काहीची नुमटे मेघरंगे नकाटे व्योम जैसे एरवी इंद्रियाचे निमेणे विषयांवरी तरी लोळे परी विकाराचे निविटाळे लिंपिजेना भेटले या वाटेवरी चोखी आणि महारी तेथ नातळे तिया परी राहटो जाणे का पतिपुत्रांते आलिंगी एकची ते तरुणांगी तेथ पुत्र भावाचा आंगी नरिगेची कामू तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोळख कृत्याकृत्य विषेख पुढे जाणे मग ज्यामुळे संशय उत्पन्न होतात नको असलेली विकृती जडते कुकर्माची बीजे अंकुरतात असे विषय जरी ऐकले पाहिले अथवा भेटले तरी त्याचा मनावर काहीच परिणाम होत नाही जसे ढगांच्या रंगाने आकाश मळत नाही मग इंद्रियांद्वारे मनसोक्त विषयभोग उपभोगीत असला तरी त्याला विकारांचा लेप थोडा सुद्धा लागत नाही मार्गाने चालत असता जवळून शुद्ध अथवा अशुद्ध जातीची स्त्री गेली तरी तिच्याबद्दल अभिलाषा बाळगीत नाही त्याचे विषयभोगातही अलिप्ततेचे वर्णन असते तरुण स्त्री आपल्या पतीला आणि पुत्राला आलिंगन देते परंतु पुत्राला आलिंगन देताना तिच्या मनात कामविकारांचा स्पर्शही नसतो त्याचप्रमाणे ज्याचे मन शुद्ध असते तेथे संकल्प विकल्पाचे काहीच चालत नाही आणि कृत्य अकृत्य याची त्याला पूर्ण ओळख आणि जाणीव असते पाणीये हिरान भिजे आधणी हरळू शिजे तैसी विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती तया नाव शुचित्वपण पार्थागा संपूर्ण हे देखसी तेथ जाण ज्ञान आहे आणि स्थिरता साचे घर रिगाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा देह तरी वरिचलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची पाण्याने हिरा भिजत नाही आधणाच्या पाण्यात वाळू शिजत नाही त्याप्रमाणे कोणत्याही विकल्पाच्या स्पर्शाने त्याचे मन दूषित होत नाही पार्था अशा स्थितीला शुचित्व असे म्हणतात हे जिथे असेल तेथे ज्ञान असते असे समज ज्या पुरुषाच्या मनात स्थिरता घर करून नांदत आहे तो पुरुष ज्ञानाला जिवंत राखतो देह आपल्या परीने वाटेल त्या बाह्य व्यापारात गुंतलेला असतो पण त्याच्या मनाचे स्वास्थ्य डळमळीत होत नाही वत्सावरुणी धेनूचे स्नेहरानानवचे नवती भोग सतियेचे प्रेम भोग का लोभिया दूर जाए परिजीव ठेविला चिठाए तैसा देहो चाळिता नवे चळू चित्ता जातया अभ्रासवे जैसे आकाश न धावे भ्रमणचक्री न भवे ध्रुव जैसा पांतिकाचिया येर झारा सवे पंतू नवसे धनुर्धरा का नाही जेवी तरुवरा येने जाणे तैसा चळणवळनात्मकी असोणीये पाच भौतिकी भूतोर्मिये की चळीजेना लहान वासराला घरी ठेवून गाय वनात चरायला गेली तरी तिचे वात्सल्य रानात जात नाही किंवा पतिव्रतेचे विलास वैषयिक भावना जागृत करीत नाहीत किंवा लोभी मनुष्य दूर गेला तरी त्याचे मन त्याच्या द्रव्याच्या ठेव्यावर अडकून राहते त्याप्रमाणे देहाच्या व्यापाराने त्याचे मन अस्वस्थ होत नाही ढग पळतात त्याबरोबर आकाश पळत नाही तसे नक्षत्रे भ्रमण करतात पण ध्रुव तारा अढळ असतो प्रवाशाच्या जाण्या येण्याबरोबर रस्ता जात येत नाही किंवा रस्त्याच्या कडेला असणारी झाडे त्यांना ये जा करता येत नाही त्याप्रमाणे पंचभौतिक शरीराचे वाटेल तसे व्यापार सुरू असले तरी त्याचे अंतरचित्त प्राणीमात्राच्या चलनवलनाने विचलित होत नाही वाहुटळीचे निबळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव उमाळे न लोटेजो
दैन्य दुखी न तपे भयशोकी न कंपे देह मृत्यु न वासिपे पातलेनी आरती आशा पड़ी भरे वय व्याधि गजरे उजु असता पाठी मोरे नवे चित्त निंदा निस्तेज दंडी कामलोबा वर पड़ी परिरोमा नवे वाकुड़ी मानसाची आकाश हे ओसरो पृथ्वीवरी विरो परिनेने मोहरो हृदय वृत्ती हाती हाला फुली पासवना जेवी न घाली तैसा न लोटे दुर्वाक्य शेली सेलीला सांता सोसाट्याच्या वाऱ्याने पृथ्वी डळमळत नाही त्याप्रमाणे कोणत्याही व्यापाराने किंवा विकाराने त्याचे मन ढळत नाही दैन्य दुःख याने तो दुःखित होत नाही भय शोकाने उद्विग्न होत नाही देहाला मरणकळ आली तरी त्याला भय वाटत नाही तीव्र आसक्ती वार्धक्य रोग शरीरावर आदळत असताना ज्याचे चित्त डगमगत नाही निंदा अपमान दंड काम आणि लोभ यांच्या विळख्यात सापडला असता मन थोडे देखील बदलत नाही आकाश कोसळून पडो नाहीतर धरणी फाटून जाऊ ज्याचे चित्त विचलित होत नाही हत्तीला फुलाच्या माळेने मारले तरी तो मागे हटत नाही त्याप्रमाणे त्याच्यावर अपशब्दांचा मारा केला तरी तो विचलित होत नाही क्षरार नवाच्या कल्लोळी कंपू नाही मंदार चळी का आकाश न जळे जाळी वणवियाच्या तैशा आल्या गेल्या उर्मी नवे गजबज मनोधर्मी किंबहुना धीरू क्षमी कल्पांतीही पै स्थैर्य ऐसी भाष बोलिजे जे सविशेष ते हे दशागा देख देखनेया हे स्थैर्य निधडे जे त आंगे जीवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निधान साचे क्षीरसागराच्या लाटांनी जसा मंदार पर्वत ढळत नाही अरण्यातील आगीने आकाश तापत नाही किंवा जळत नाही तशा सुखदुःखाच्या कितीही लाटा आल्या आणि गेल्या तरी त्याची मनोवृत्ती गोंधळून जात नाही किंबहुना कल्पांतीची वेळ आली तरी त्याचे धैर्य सुटत नाही असे दृढ घट्ट आणि स्थैर्य हा त्याचा जणू देहस्वभावच झाला हे अर्जुना तो गुण म्हणजे त्याची मानसिक अवस्था हे ध्यानात घे अशा प्रकारचे अभंग स्थैर्य ज्या पुरुषाच्या शरीराला आणि मनाला लाभले आहे तो पुरुष ज्ञानाच्या धनाचा उघडा ठेवा आहे असे जाण येतपर्यंत 500 ओव्या समाप्त झाले आहेत यापुढील ओव्या आपण अध्याय 13 आणि भाग 11 यामध्ये पाहणार आहोत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी।